दुर्दैव आहे. आणि जो एक चिमूटभर समाज आम्हाला मूठभर समाजाला वेठीस करतोय त्यांना एक फार सुंदरमध्ये एक आठवण वाचलेली म्हणतो तुमच्यासमोर मांडावीशी वाटेल की जोशी आणि कांबळे, कांबळे जोशीला म्हणतो की अरे जोशा तुम्ही चिमूटभर आहात, आम्ही मूठभर जर एकत्र आलो ना तर तुम्हाला असं चिमटीमध्ये कधीच चिरडून टाकू तुम्ही दिसणारही नाही. तेव्हा तो चिमूटभर समाजाचा प्रतिनिधित्व करणारा जोशी असं म्हणतो की कांबळे तुझं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही मूठभर आहात, पण तुम्ही आमच्या चिमूटभराचं काहीही करू शकणार नाही कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये आम्ही विविध रंगांच्या झेंड्यांचं प्रतिनिधित्व करणारे सैनिक पेरून ठेवले, ते जोपर्यंत तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे तोपर्यंत मी आपण काही करू शकणार ही खंत आहे. आणि म्हणून मग पुन्हा एकदा निर्णय घेण्यासारखी जी मंडळी एकत्र येतात त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. यावर देखील पुढे मागे भाष्य होईल आणि झालंच पाहिजे कारण तुमच्याकडून आता अपेक्षा आहेत अनुभवासाठी निर्णय केलेल्या परिवाराची त्यावरून फार मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि काही आता फक्त तुमचं सीमित राहिलेलं आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे. प्रत्येकाने त्यात आता सहभागी होण्याची गरज आहे आणि राहता राहिला समजा जर तुमचा मुद्दा व्हॉट्सअप करून ज्या काही समर्पित केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी आता आलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आज आणखीन एक पोस्ट वाचायला मिळेल. फार वाईट वाटतं की 99वी जयंती आपण साजरी करतोय पुढे वर्षभरा संकल्प आपण करणार आहोत जयंती साजरी करण्याचा आणि आज असं वाचायला मिळतं की जे वक्तव्य अण्णाभाऊंनी भर पावसामध्ये केलं होतं की ही आझादी झुटी आहे, ही देशची जनता भूती आहे, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी 16 वर्षा हे वक्तव्य करतात. सुबोध मोरे यांच्या ब्लॉगवर मला असं वाचायला मिळालं की असा विचार कधी घडलंच नव्हतं, अण्णाभाऊ कधी म्हणालेच नव्हते. अशा सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे. पुन्हा एकदा मी दादाभाऊ विनंती करतो की यानंतर दोन्ही क्षेपकाचा दावा आपण घ्यायचा. थोडस मी एका आभार मानतो थोडस.